काय म्हणजे म्हणतो तो रे माणूस शिकू दे, किती शिकू दे, काय कळलं शिकून, रिटायर झाले काही परमनंट झाले नाही, काही पोर लग्नाला आले बापाला पगार नाही, काही 40 वर्ष झाले तर रुपये पगार नाही, अख गाव सर म्हणत काही नाही, 10 लाख भरले तर 1.5 हजार घेतात, काही 70 हजार सही करतात तर 30 हजार घेतात, आहेत का नाही बोला, काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले, काय केलं शिकून, त्याची बायको संपत्तीला पोळी म्हणते, बाकी काय शिकली, वांग्याला भाजीच म्हणते, मेथीला भाजीच म्हणते, मग शेवग्या शंगाला काय गोबीला म्हणते, चाललंय आंदोलन गणित आहे, पीठ खाते चाललंय, सुधारली लोक पंडित केस गाडी केली म्हणजे झालं छान, चपला घालून तर गेलं हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे, हा सगळा वावळ्याचा बाजार आहे, पुढे पुढे सरक करंट लावून देत तुम्हाला म्हणत हे सुख नाहीये, ज्याला पडल्या पडल्या झोप येते तर सुख आहे, वालावया सुख हे काम, पण ते सुख भक्तीशिवाय होत नाही, आणि भक्ती म्हणजे हे नाही हे माळ घालणं गण लावणं कीर्तन करणं प्रवचन करणं बायका बरोबर सोडून ममल घेणं दिवस जोडणं ही काही भक्ती नाही, या पण दिवस जोडले पाणी अंगण फेकलं, 2 देव गेले वाटेच्या खाली, ते देव म्हणजे आगोळ घाल नको पण गाव थोडं मारू नको, ही काय भक्ती नाही, भक्तीची वेळ खेळ का वाक्यातली होऊ द्यावा, देहावरचं महत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती, यासाठी संत येतात, त्याने 5 कामं, देव येतो 3 कामाला, संत येतात गेलं बाबा 5 कामाला, आणि आपण येतो 1 कामाला, आता ऐका नीट, जन्म काही यायचा आपल्याला, आपण येतो 1 कामाला, मागचं बघायचं आणि सुटलं करायचं, वळवळ करायची नाही, हे नाही बघायचं, हे नाही बघायचं, जायचं पुरा 17वा अध्याय, जाळ झाले जे फुले, मानस झाले जे बोले, भोगे झाले जे केले कर्म पूर्वजांविषयी, अजून पुरा काकडा मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाद्याने 4 वेद गदगद वाणी गर्वामध्ये झाली सर्वांनी, माता बावली पाथरीचा शब्द नाही दिला मागोता, साधू संगती निंदा केली आणि भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू, 9वा अध्याय, आगा गर्मी जे यायचं बघायचं जायचं वळवळ करायची नाही, माझंच असं कस झालं म्हणालच म्हातारा माणस माझे डोळे का गेले, तू तमाशा बायांना खडे आणायचा डोळे, आणि मग पडला का होताना मग ए यमा ए यमा या म्हणला थांब वर जागा नाही अजून, तू वर पक्ष काढाय बसला नावा या खरा तुला खाली राहू दे, तुला वर नेऊन काय मारा मारायला येतो नाही, प्रत्येकाला ए ब्रा ए प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळ बघते
काळ बसून आम्ही अक्षत मारणार उभे राहायला. आलून आलूनच मारणार आम्ही. यायचं बघायचं जायचं. आता उत्तर सुरू झालं. मी यायचं कशाला बघायला. बघायचं कशाला आलो म्हणून. यायचं बघायचं जायचं. आता कधी जायचं आलोय म्हणजे जायचं. जाण्याला देश निघते असं काही बघायचं नाही. सोमवारी मेला म्हणजे पवित्र वाचित्यात कुठे हेच कळ नाही. दहावीचे प्रवचन वगैरे करणारे नीट आहे का उगच नदी लोक नागिराज बसवा. नदी लोक का बसतात प्रवचनाला. दुसरी जागा नाही बसाय. तुम्ही त्याचा फायदा घेता. काही बघायचं नाही. दहाव्याच्या प्रवचनकाराने ज्ञानेश्वरी पुढे ठेवू नये. प्रवचनाला ओवी कागदावर लिहून आला. त्या ज्ञानेश्वरीचा डायरेक्ट अपमान आहे. प्रवचन रंगात येताना कावळा शिवतो. कावळा शिवला का भाषण सुरू होत. मी एखाद लगेच म्हणायचं बाबा कावळाला हुडकून घ्या. बाबाचे पैसे कुठे राहत्या. आता विश्वास वगैरे. ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाहीये का तो कावळ्यानं बंद करावा. तुम्हाला एक वाक्य सांगा. ज्ञानेश्वरी देवऱ्यात ठेवा आणि भजन्यान सगळं त्यांना ठेवा. ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरीचा स्पर्श आपल्याला रोज राहिला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचू नका. वाचून पागल झाले लोक. देवाऱ्यावर ठेवा. ज्ञानी एक वाक्य सांगा. ज्ञानेश्वरीची भाषा म्हणजे आईची भाषा आहे आणि हरिपाठाची भाषा म्हणजे बापाची भाषा आहे. भूगोलाच्या शिक्षकाला फक्त सात समुद्र माहिती आहे. आठवा समुद्र त्याला माहीतच नाही. आणि भाषण करणाऱ्याला एकच समुद्र माहिती आहे. सात हा समुद्राच्या पलीकडे. पण एक ध्यान ठेवा. ज्ञानेश्वरीचं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. अक्षर नव्हती रेखा ब्रह्म साम्राज्य. ज्ञानेश्वरी एक वाक्य सांगा. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या त्याची एक ओवी आहे. लोखंडाचा स्पर्श करणं झाला तर परिसाला जर स्पर्श झाला परिसराचा लोखंडाला तर त्याचं सोडं होईल. त्याला घासायची गरज नाही. नुसता स्पर्श झाला तरी होईल. ज्ञानेश्वरीची कृपा जरी झाली तरी कल्याण होईल. आपल्याला वाचायचं नाही. आमच्या हाताने ते खोकडं आलंय. आम्ही पेपर बंद केले. टी व्ही बंद केलाय. ते खोकडं घ्यायचं बॉटल चालेल बसायचं. पुढे इथेच प्रियत झाला ते लोक गेम खेळायच्यात. नदी इतकी नालायक लोक आहे. मग रजळतोय पुढे ना गेम खेळत. मग वाचित नाही. हॅलो कुठे नदी वय झळतो येतो. आणि काय वाचित श्रीगा बनायला बोकडे इकडे. परमिष्ठ झाले. 70 वर्षाचे म्हातारे बिगत तेच म्हणजे. आणि UKG ला त्याच माहित. UKG केजा मोका निघाला तो एवढंच काढते. तर चष्मा आहे टपोरा चष्मा. तर टू टीचर दिसा वर्ग टू टीचर. ती टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघं जाणं कश. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौक कस काय चष्मे. 90 मतदारातून मशी वळते. एक महत्व सांगू मला. ज्याला वाढदिवस म्हणून झालं. ज्याला शरीर सांभाळता आलं ना त्याला जग मिळवता आलं. हे सांभाळा दुनिया मरू द्या. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरते. आता समजा किर्त संपल्या संपल्या. आज मी मेलो समजा मरणार नाही. मेलो माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले. मला फायदा काय. मी उलथून झाला. ते मला झालाय येणार आहे का उठवायला येणार. आपण बुडालो जग बुडालो. काय म्हणणं तुमचं. लोकांना तुमचं काय घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरते. यूज अँड थ्रो. वापरून घेणार सोडून द्यानार. लोकांना काय घेणं. काही लोक म्हणते बाबा माझ्या ते पुरीचा माझ्यावर प्रेम आहे. तो मेंदू चेक करू नये. कोणती कोणती तुझ्यावर प्रेम करते. अरे ती फक्त ATM मोकळं करते. प्रेम थोडं याचा मूर्ख पोरी नाही. आम्हाला तुझा खिसा रिकामा करायचं का नालाय घेतून तुझं काय नाही लागत. पोरी देत काय भिंडोच झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करलं. पोरी MPSC UPSC डॉक्टर इंजिनियर अशा पोर प्रेमच करीत नाही. पोरी आणि त्यांना पोरींच्या नागरी आलायला
पुरी नुसतं भंगार पोरांनो प्रेम करत होता ना कोण नुसतं मोबाईल बँक रे नुसतं भंगार पोरांनो पुरी प्रेम करत होतो. नंतर मी इंग्रजी वाक्य बोलला, मिशा मिशा काढल्या, गाळा खासला, मी लागली पोरगी द्यायला. मग पोर काम काय करते, हिरवीच्या मुठी चुरी दे, पाईपलाईन खुली दे, खुली दे, चमडी चुरी दे. पोलिसानं धरलं तर 3 मोटरसायकल सापडल्या त्याच्या. आणि ती त्याला म्हणते, ही माझ्या डोळ्यात पाय काय नटबाल दिसतो डोळ्यात मावळ्याचा बाजार. हे प्रेम बीम माणसं बिझे सायला नपाडे, तुमचं काय माते हे बायका पोर बिर मित्र मित्र ही सगळी भामटेची थोडी. माझ्या डोळ्यात पाय माझं हृदय फाडून पाय तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे तिने राटात सोडून द्या सगळ्या लपाडे आहेत महाराज. पाया पडतो तुमच्या एका 21व्या वर्षी सरपंच होणाऱ्या माणसाचा वाढदिवस आहे. याला सांभाळा, दुनिया मरू द्या, या लोकांशी घेणं आपलं शरीर सांभाळा, लोकांना काही घेणं नाही, काही घेणं नाही. हे प्रेम बीम बायपा पोरा हे सगळं झूटे, तुमचं काय मत आहे? लोकांना श्रीमंत माझा मित्र माही 5 वाजता वाट पाहतो, पाजायची बंद कर. तुम्ही आला तरी ते भाऊ दिले असणार, तू मेलो होतो ना, तू गेला कस काय कारण आम्ही सोनच पेलो होतो काय. लोकांना तुमचं काही घेणं नाही. इट फॉर दॅट. या जगातल्या माणसांना फक्त 4 गोष्टी लागतात, 1 स्वार्थ, 2 पैसा, 3 मान आणि 4 सत्ता. लोकांना काहीच लागत नाही. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. दुनिया मरू द्या, मला पैसे मिळू द्या. लोकांना काही नाही. ओनली आय लव इज अ मनी अँड मनी लव. लाईफ इज अ मनी, मनी इज अ लाईफ. काय लोकांना केलं नाही, लोक फक्त दाखवतात. हे सांभाळा, हे सांभाळा, हे सांभाळा, दुनिया मरू द्या. 22व्या वर्षी पोरांची लिव्हर खराब झालीत, बोलायचं नाही कुणी क्रिकेटवर. आमच्यासारखा बोलला गेमच त्याचा. मी आहे सगळ्या दुनियाच्या शिव्या खाला. मी सध्या वाळल्या कोळी झालोय, वाळल्या कोळी. उज्जाना उठायचं तर मलाच वाढा लावायचा. मी फक्त खर माणूसच राहिला नाही का त्यानं मला वाढा लावला नाही. मी घोडे खाला जन्माने 90% दारुडे एकमेकीकडे लक्ष देत आहे. आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जात नाही, माझ्या बापाचं काय जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याच माहिती. 80% पोरी इंद्रिकडे लक्ष देते. आम्ही प्रेम करू नये तर लफड करू नये तर कोणाचा हात धरून जाऊ, त्याला काय करायचं. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो छक्क बंगल्यातून पोरी पडून गेले तर कांदे लावायचे थोडीच्या मुकादम झाल्या. फिअर क्या होताय तर रोप उपडताय, उपटो काय करताय. फिअर क्या होताय तर चिंगड्या निवडताय, फिअर क्या होताय तर कांद्या तर उरेल हाऊ शक्यताय प्यो मरो. अरे कोणी जर बोलायचं नाही तर धर्म पडेल ना. आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. कीर्तन करायचीच नाही आपल्याला, आपल्याला पहिलं धर्म वाचवायचा आहे. काय मध्ये आपले संकट धर्मावर आहेत. माणसाला काय म्हणजे काय वाचित थोडं आमच्या बोलण्यात राहील काय भर पडला काय. आम्हाला तुमच्या बद्दल सांगत उभं राहायचं काय फक्त सत्य येते थोडं मांडलं पाहिजे. काय मध्ये 22व्या वर्षी पोरांची लिव्हर खराब झाली,
आणि 35 वर्षी पोरं मेलीत, कोणी बोलायचं नाही. या 4 वर्षामध्ये पोरीने 35% बाप कचेरीत नेलेत. पोरीला पळून जायचं, बापाला कोणी सध्या पाया पडायचं, सापडून आला तिने आणायचं म्हणायचं, बाप आपला काय प्रेम करते आहेत का नाही अशी बोला. तुम्ही आजारी आहे ना, कुठे चाललंय काय हे सांभाळा ना. दुनिया बोलते मी रोज कितना सांगतो हे सांभाळा. याला 4 रोग आहेत सध्या, 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. काय म्हणते तुमचं एज्युकेटेड लोक डील आहे का. सगळ्यात जास्त पेशंट सध्या कॅन्सरचे आहेत. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तसं नाही. 7 लाख लोकांना कॅन्सर व्हायला लागला, तुमचं काय म्हणते. आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण 80% लोक केमिकल खातात. अरे एक मेन मुद्दा सांगा, लोकांना खायलाच नाहीये. लोकांनी म्हणते गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोने नवापवल्यात, पांढरी केस काळी केल्यात, मी शेवी सकाळी द्यात, बोमलं धिंडात आणि पाव खात्यात. राहुला पाव, इडली, ठोस ढोस, बर्गर, सर्गर, बर्गर, मर्गर, पिझ्झा, नूडल, मर तो मठ्ठा एक पाणी आणलाय, कोण नालायक माणूस होता तो, त्याचा शोध लावला पाहिजे. मठ्ठा शोध लावला पिसावला पाहिजे, कोणी असतो मठ्ठा. ए बऱ्या मध्ये मठ्ठ मठ्ठ कोणी शिकून आलं काय पेल, काय मठ्ठ काय प्यायला. पांढरं पाणी त्याच्यात बर्फ 22 गॅलन फेर माहिती शरीर गावला बाथरूमपती पोळ्याला जर नाही आणि ते घरी गेलो बाथरूम मधून बाहेर येईल. उभं राहिलं तो खळखळ खळखळ, बसलं तो खळखळ खळखळ. नुसतं उभा राहिला खळखळ आणि बसला खळखळ खळखळ. हा मला नाही घातो हे बरे मॅगी खातोय. बापालाही द्यायचं आहे मॅगी म्हणजे तो उडे आहे. तू खातो का रे मॅगी खालो खात. स्टिंग पेतो का क्वालिटी खायला रोग झाला. खायला तरी आहे नुसत्या गाड्या घ्यायचा. पावडर पावडर आणि साबण, साबण तर इतकी लावायची मुळी तुंबली. आता ते कोलगेटच्या ज्या आहे तिथे एक म्हातारी आली, ती म्हातारी करून आणली, तिचा एक शोध लावला पाहिजे. तिचा आधार कार्ड चेक केलं पाहिजे, ती म्हातारी कोणी. अशी जखर म्हातारी आहे, हे तर माझं कॅल्शियम आहे, मरते काय. म्हातारी ज्या आहे ती पोरूस फोडी ते आता काय बघ. अरे फेरे लवली लावून जर माणसं बोरी होत असते ते मी इतके दिवस सावळा राहिलो असतो. फेरे लवली झोपलोच असतो ना. काय चाललंय मला आंधळ तळीत काय. लोकांना खरं बोलायचे दिवस काही सामना काय का. खोबरं नाही खारका नाही हा ना. इडली पाणीपुरी त्या बापाला खाल्ली पाणीपुरी, 30 रुपयाला 6 पुऱ्या. दहाव्या जेव्हा त्यात हलकट त्या रोट्या आणतो रोट्या. त्या बनवायला तवा नाहीये, तावा आहे. आणि ती पलटी करायला उलट ती नाहीये, हुक आहे हुक. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड रोड 22 माझ्या पुढे बसेल येतात. आत्ता 22 रोट्या खातो ना अख्या रात. फॅन लावलं तरी वाज जाईना घरात. हसण्यावरी गोष्टी हे थोड इंद्रिकत कीर्तन का झोंबत ते खरंय. म्हणून मला तकलीफ कशामुळं होती, मी खरं बोलतो म्हणून त्याची फळ भोगितो. खरं बोलतो कुठे आम्ही खोबरं खा, खारका खा, काजू खा, गरिबी आली आम्हाला. 30 रुपये लिटरचं दूध पेत नाही, 82 रुपये दूध गरीब आहे. गरिबा इतकी दारू कोणीच पेत नाही, गरिबा इतके आकडे कोणी लावित नाही, गरोबा इतका मटका कोणी खळत नाही.
आणि गरिबी इतक्या मारामाऱ्या कोणी करीत नाही. भांडण म्हणलं का गरीब नाही किडा कुत्र्याला तरी ला धानी काहीतरी करील असतो. त्यांना भाषण भांडण नाही झालं तर गुदगुड्या होत. याला समजा कॅन्सर म्हणा नाही फक्त रोडचं खाणं बंद करा. याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजपासून सगळ्या माणसाने आपल्या गावातल्या माणसाच्या वाढदिवसाला एकच काम करायचं, फक्त बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. पिकलं खा घरीच खा, दूध प्या, मरा ना घरी खा ना. आणि घरी खाणं परवडत नाही ना, डांबरीलाच पाहिजे का. बंगल्यातून निघतो रोडला पै खातो तो बायको केली का आला दरिद्री. एच घरच खा, कॅन्सर पॅरालिसिस. पॅरालिसिस काय होतो, रक्तच नाही. तिसरा रोग अटॅक. आणि आता जास्तीत जास्त पेशंट काय आहे, गाडीत बसला अटॅक, पोहे खात होता तुमच्या तोंडात तसं नदीला गेलो तुमच्या गाडीला म्हटलं गेलो हे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक झाला नीट ऐका कॉलेजचे पोरं महाराज मंडळी, अटॅक हा रोग नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय येतो लिहून घ्या. एव्हरी मॅन हॅज अ वन हार्ट, एव्हरी मॅन हॅज अ वन हार्ट. वन हार्ट हॅज अ फोर पार्ट्स, इन ब्लड टू टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसल अँड रेड ब्लड कॉर्पसल. इन ब्लड हिमोग्लोबिन इज प्रेझेंट, दॅट इज व्हाय ब्लड हॅज अ रेड कलर. व्हेन द थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर, जेव्हा हृदयाला रक्त कमी पडतं आणि विचार जेव्हा जास्त होतात तेव्हा त्या व्यक्तीला घाण येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला पुन्हा निदायक आहे, इट इज नॉट अ टॅबलेट नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही, अटॅकला एकच औषध आहे. झालेली घटना जागेवर विसरायची, तिचं परत चिंतन करायचं आहे. तो विषय सोडून द्या, कॉलेजला असताना पुरी धोका दिला स्वाभाविक तिचा. तिचं ऑपरेशन झालं तरी तिला टेस्ट असतो तो म्हणजे पागल आहे. सोडून द्यायचा तो विषय काय होत. आणि अटॅक बिटॅक येणार नाही. आणि अटॅकचं दुसरं कारण म्हातारी माणसं संसारातल्या गोष्टीची चिंता करायची नाही. पोरगा विंडोक निघला निघू द्या, जर म्हातारी राहिला त्यात काही काही पागल हे का. पोरगं वाढलं निघलं ते येतानाच वाहिलं होतं, वाहिलं निघलं. उलट आपले लोक मूर्ख आहेत का, पोरांना लवकर व्हायला देत नाहीत. चुकीचं आहे, रविवारी लग्न झाल्यावर मंगळवारी पोरा व्हायला दिला पाहिजे. तर बाई हे भांडेल तुला मिळालेलं हे मॉडेल बरकॉट आठवड्यात पोर जागे होतील. मग तुम्हाला मला सवय लागली, मी हलकट येते तुमच्या सारखा. मग सांगिरी खंती त्यानं पाहिजे खरी करा एकाच पण पाहिजा. आणि यांनी बायकोचं ऐकायचं आपल्यावर धावायचं. मग आपण लगेच बाबरी खरी बसायचं, काय माझ्या सगळ्यात मजा आहे, काय केलं काय झालं, तो काय केलंच का आला. आता मलाच म्हणतो का घरात राहू नको, त्याची बात म्हातारे माणसाने कधी डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. महिला मंडळ दोन गोष्टी घरात कधी सुनबाई देऊन पाहिल्या. सुनबाई काय नवीन सुनबाई बोलणार चंदुवा, नवी नवरी पाहिली तुम्ही, नवी नवरी, नवी नवरी, नवरी नवरी, नवरी नवरी पाहिली नवी. काय कुठं लावीन सांगता येत नाही. ढोर बांगड्या, लिपस्टिक, मोकार पावडर, इथल्या पट्टीत चमकी, इथं वेगळा कलर, इथं वेगळा कलर. आणि बोलायला जर लागली ना व्याकरणच कोण शिकली काय कोण. एव्हा गुरुजी होता तिला व्याकरण. आणि येणारा माणूस कोणी पाहून आला तर ती पाया पडाय हजर. 50 रुपये मिळाले त्या पाया पडाय.
तिनं तलाका सुटवायचा आणि येईन त्याच्या पाया पडायचं आणि छान पाणी लगेचं नवीन नवीन नका. आम्ही ती सासू बोली, तिनं म्हणायचं बाई काय असू बघा मा बापाचं उशिरा झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली. मी आता म्हणलं बापा देवाला सोडायला होतो, देवानं जरा ना ऐकलं वस्तू लय खास मिळाली. शेळ्यांचं पाहती, कोंबड्यांचे पाहती, मी तर आता खुशाल डोळे मिटायला पहिल्या आठवड्यात बरं का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि बाप्याला येसन घातली, मग तिला विचारायचं कस काय काय सांगतील काय ऐकतील आणि ते बरं आहे बाई स्वप्नात नव्हतं मा पप्या एवढं बदलत फार पागल झाला बाई मा पप्या. भांडे घासाय संगत, दोन दोन संगत, घास कापाय संगत, गिन्नी काढाय संगत. आता जर पप्याला गायीचं दूध काढाय लावलं ना तर बाई कुपुड उभी केली तरच त्याला दूध निघत नाही तो दुध निघत नाही. माझ्या पप्याला नक्की त्या पोरीनं काहीतरी अशा म्हणणार आहे माझ्याकडं बसल्याला. आता अहो बाबा कसं दे साखर कशातही घाला, गोडची कारलं कसंही खा, दुरुस्ती मिरची कशी याला सांभाळा, ती दुनिया मोरू द्या. बायका नाही दादा आहे त्यांनी जीव लावा. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो नाच सोडून द्या, तुमचं लग्न नाही होणार. माझं चिंतन ऐकल्यावर सुधरत नाही एकटं असत. आणि सगळ्यात मोठा परिणाम अपघात. आणि आता सध्या लोक हे लोक कशा ना माझा अपघात खायला नाही. तू कितीला रे कितीला तू सौतीला तुला इतरच काय काम राहिलं, तू तीन वर्ष शाळाच बंद होती, तू राहतो निघला तसा सौतीलाच गेला. तू आता डॉक्टर होय ना मला तपास. तू कितीला रे पाचवी मराठी मिळेल नाही का शिमिला आहे मराठी मिळेल नाही बापाच्या बायको स्टिमटी मग म्हणतात. तू इतर मला बाप कोण म्हणतात काय म्हणतात बाबाच्या बायको नाही बरे काय पत्नी काय म्हणतात रे बरे बाबाच्या बायको काय म्हणतात तवरे त्याला बोलले काय म्हणतात हा मम्मी करेक्ट मम्मी कवा कोण म्हणलं तू कितीला रे चौथीला का नळाला काटे किती किती तीन सगळे लहान पोरं उत्तर द्या हरिपाठ हा ग्रंथ तिंबटिंब या संतांनी लिहिला. तुमचं त्यांचा काय सभा टिंब टिंब या संतांचे वैकुंठ गमन झाले. एकनाथ महाराज बोला ते सैराट मधलं गाणलेलं गाणं कोणतं येईल ते झिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण येईल ती कारची करेक्ट. आणि तो पोऱ्या करेक्ट. आणि आता एक नवीन गाणं आलं ते कोणतं येईल ते झुके का नाही आता एक नवीन गाणे आले ना आणि झुमकेवाली आला आला पाटलाचा आता या आठवड्यात नवीन आलं ते कोणत मला आता जाग्यावर मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावा. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो उपयोग नाही त्याचा, लोकांना राग येतोय पण पर्याय नाही राग येतोय. पुढचा प्रश्न आहे अटॅक येतो त्याचं कारण हे कॅन्सर होतो त्याचं कारण पॅरालिसिस होतो त्याचं कारण. आणि आता सगळ्यात जास्त सध्या पेशंट अपघाताचे अपघात. आणि अपघाताला तीनच कारण आहेत एक
दारू दोन स्पीड तीन वाहन चालवताना मोबाईलचा वापर. दोन्ही बॉल सटकले त्याला हलकट ते. आणि सगळ्यात जास्त महाराज सध्या तुमचं हे जे गाव आहे हे राज्यातलं पहिलं निर्मल ग्राम गाव गावात एक गावाला युवा नेतृत्व चांगलं आहे चांगलं आहे. आता आपलं कीर्तन वाढ दिवसाला खुले म्हणले होते माणसं 100 वर्ष द्यावं नाही 100 वेळी होणार तोर मी राहणार नाही पण त्यांची 100 वेळी होणार. चांगल्या माणसांची समाजाला गरज आहे. नुसती दारू नाही दारूना असा तमाशा केलाय सध्या लोकांना वाईट वाटू राहिले तुम्हाला बोलतो पण अक्षरशः डाव्याला जायची सुद्धा लाज वाटते. आता 24 वर्षाच्या पोरानं मरायचं 70 बापानं त्याला पाणी पाजायचं आपण त्याने 25 वर्षाच्या पोराने गाड्या चालवायच्या बेफाम माझ्यातल्यावानी मागायचं मरायचं. आणि मग तरी आईनं फाटक्या लुगड्यातल्या आईनं त्या पोराच्या छातीवर डोकं ठेवून रडायचं कोणता नाही. या 4 वर्षामध्ये बापाला खांदा दिलाय पोरांना पोरांची लिव्हर सडले बाहेर डायलिसिस पोरायची करायची वेळ आली बापानं डायलिसिस आणि पोरं काय सीमेवर होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या 4 वर्षामध्ये जर एखादा तरुण माणूस मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहान आली पोरं उड्या हाणतात मला उड्या. त्या पोरांना माहीत सुद्धा नाही की माझा बाप गेलाय. माझ्या आयुष्यामध्ये मला बाप नाहीये. माझी आई विधवा झाली त्याला अंगुळीला बाहेर काढलं ते ती पोरं आईला विचारतात आई काय केलं का माझ्या बाबाने. माझ्या बाबाला सगळी लोक अंघोळ घालतात काय केलं. प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं ग कुठं चालवलं माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं. आणि प्रेत पेटवल्यानंतर सगळी लोक रडतात आणि ती लहानारी पोरं हसतात आणि ती पोरं आईला विचारतात आई काय केलं माझ्या बापाने. माझ्या बापाला सगळ्या लोकांनी पेटवलं. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवाघरी गेलाय. आणि ते पोराला शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा मेला आहे देवाघरी नाही गेला. या 4 वर्षामध्ये 5 वर्षाचं पोरग बापाच्या अंत्यविधीला हजर आहे. इतकी वाईट परिस्थिती आली इतकी वाईट. बापानं खांदा द्यायचा पोरांनी मरायचं हा कोणता न्याय. 100 लोकांमध्ये 90 लोक दारू पितात सध्या. आम्ही विचारच करायला तयार नाही. आम्हाला मुलीने किती धोका दिला. साध्या आखली पाहिजेत पोरांना पोरीला दी. पोरीनं पोरगा कशावर पाहिला माहिती का फेसबुकवर इंस्टाग्रामवर अजून कुठं फेसबुक इंस्टाग्राम आणि मॅटकॅप मग नीट नीट विचार करा ना काय मोबाईल बंद करा तो मॅक चॅट मोरते मोरते काय असं म्हणते. हे आता बारीक उत्तर द्या जरा बारीक ऐका माणसं. पुरीला पोरगा कशावर पाहिला इंस्टाग्रामवर. पोरगा पाहिलाय का पुरीनं नीट आहे का पाहिलाय तुम्ही पोरगा नाही. मुर्ख्यासारख्या तुम्ही त्याला यस म्हणल्या त्याने तुमचा फोटो मागवला तुम्ही त्याला दिला लाज वाटली फोटो देताना नाही. तो तुम्हाला हॉटेलला बोलव भेटायला बोलावलं तुम्ही भेटायला गेलं काही शरम वाटली का कोणतं कार्ट आहे कसं आहे काय त्याची क्वालिटी काय आहे ते भंगारे का भंगारे पाहिलं तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्या. सध्या एक अशी टोळी तयार झाली पोरीशी बोलायचं तिचा फोटो काढून घ्यायचा तो फोटो तिला व्हायरल करायचा आणि चांगल्या माणसांच्या पोरी डॅमेज करायच्या आणि पैसे कमवायची अशी टोळी तयार झाली. तुमचं काय मत. चांगल्या बापाला लगेच फोन करायचा ती पोरीने त्याच्या प्रेमात पडायचं 5 लाख माग 5 लाख मागायचे बाप इज्जतीसाठी 5 लाख द्यायला तयार आणि पोरीने पडून जायचं. पोरीने लाजा सोडल्यात जास्त. कशाला पाहिजे इंस्टाग्राम पण फेसबुक कशाला पाहिजे पोरांना पोरी शिकत असते इंस्टाग्राम आई बापाला लाजा नाही
आता या आम्ही मोबाईलच वापरते नाही, काय झालं, इज्जती गेली आमच्या. मी तर मोबाईलच वापरत नाही, मोबाईलच नाही आपल्याला तिकडे जखमाला. कोण मिळालंय तपास नाही, कोण उलखलंय तपास नाही, काय गडबड झालं मला तर काहीच नाही. फेसबुक नाही, स्क्रीन टच नाही, फिर उलट माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले आणि माझ्यावर चढले. आता एक एम एल लावले ना, आता कीर्तन घेऊन जायचं आणि अख्खं नाही टाकायचं युट्यूबला. इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं, मॅ ठोकून द्यायची. टीआरपीएन कमवायचं, इज्जत आमची कमवायची, हेच आमच्या होती भरपान. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. एकच बांधील शिवा, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. काय नाही, आणि यांची खरं बोलायची टाप नाही, याला फक्त लाल करायची माहित. खरं बोललं थांबत, पहिली तर बॉल दिले गेले, हे कधी क्लिप नाही टाकला. हे उलटे आमच्या ठोकणार. इंद्रीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. हे पैशासाठी विकली गेलेली माणसं आहेत. मला स्वाभिमान एकून टाकलाय. एक वाक्य सांगत मला, आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे हे लोकच विसरले. रक्त आचार लोक झाले, आचार. आता या घटना म्हणून तुला कीर्त समजलं, 3 लाख देतो इंद्रिकर बोकस नुकसान तो. विनोद नाही मला, लोक फार बधीर झाले, बधीर. स्वाभिमान नाही, इज्जत नाही, आपलं रक्त. एक वाक्य सांगत, शिवाजी महाराजांनी आपल्याला एकच वाक्य शिकवलं आहे, सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचा नाही. सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचा नाही. बुटाची पॉलिश करून जागायचं, बुट चाकून जागायचं नाही. तुम्ही घ्या ना, शेवड्या कमी वयात एवढ्या गावचे सरपंच आहे. थोडस नंगर जगायला शिका ना. काय करणार तुम्ही, काय करणार का? आता या शेत आशीर मारणार, नोकऱ्या नाही, चोकऱ्या नाही, बायको नाही, तो नादच सोडून द्या. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईल नव्हतो. आणखी दुनिया मला येडो म्हणते, मी याला आहे पण इतका. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो तुम्हाला, मजूर बागायदाराला येताना पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा लागेल ती वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे, ही वेळ आली. मी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, आणि मी म्हणत होतो बायको मिळणार नाही. कोणतं खोटं झालं सांगा. बायको पैसे देऊन बायको मिळाली आमच्या. रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली, म्हणजे पैसे गेले. अजून सांगून ठेवतो तुम्हाला, साहेबांच्या अभिष्ठेतील देणारा, 5 वर्षात जमीन राहणार नाही, जमीन राहणार नाही, सगळे घर वाहिले निघणार आहे. तुमचं काय म्हणणं? हा, जमीन नाही, सगळी घर वाहिले निघले. एक 2 एकर वाल्याला एक पोरगे, 2 एकर त्याला, 2 एकर वाल्याला एक एकर वाल्याला 2 20 गुंठे, 20 गुंठे वाल्याला 2 10 गुंठे कोंबड्या लालाच्या पुढे. खरे का खोटे बोला, तुम्ही काहीच बोला. 1 5 वर्षानं जमीन मिळणार नाही, 2 5 वर्षानं ही डोंगर राहणार नाही. निम्मे अर्धे गेले, म्हणजे 5 वर्षानं जमीन नाही, डोंगर नाही, बायको तर कवाच नाही, नोकरी कधीच नाही. कुठं द्यायची नोकरी तुम्हाला? शिकलेले झाले जास्त. आता पोरांचं काय प्रश्न राहिला? 87% पोरी UPSC सुटल्या मागच्या महिन्यात. आता UPSC सुटलेल्या पोरी नोकरीला कुठं लागणार आहे? क्लास 1 होणार आहे. आता ते पोरीचा नवर घेऊ कुणी? तहसीलदार पोरगी झाली आहे का तुमच्या गावात नवर घेऊ? पोरगी SP झाली, SP म्हणजे 150 पोलीस तिच्या हातात आहे, आहे का तुमच्या नावावर घेऊ? पोरगी प्रांत झाली, तालुका तिच्या ताब्यात आहे. पोरगी कलेक्टर झाली, जिल्हा तिच्या ताब्यात आहे, का नावावर घेऊ? तुम्हाला पोरी द्यायच्या का? अरे तुम्हाला द्यायच्या.
तुमच्या बापाने बांधलेली घर तुम्हाला सापडा ना कांदी काय झालं तर गोणीत मुतला व्यापारी म्हणला गोंद्यालाच कांदी काय शेवणी झाले तो मला दैवार पडलं दुपारा दुपारा जर तुझ्या कांद्यावर दैवार पडत तुला बायकू द्यायची का आणि खरंच भाग्य आहे तुमचं की हा माणूस आपल्या मातीत जन्माला आला आणि ज्या दिवशी एवढा मोठा सोहळा झाला माघ शुद्ध दशमीला तुकोबरायला अनुग्रह झाला त्यांचा दिवस सफल झाला. निवृत्तीनाथ भेटले गैनीनाथ भेटले तेव्हा निवृत्तीनाथाचं जीवन सफल झालं. निवृत्तीनाथ भेटले तेव्हा ज्ञानेश्वराचं जीवन सफल झालं. तुकोबराय भेटले तेव्हा बहिणाबाईचं जीवन सफल झालं. तुकोबराय भेटले तेव्हा निळोबरायचं जीवन सफल झालं. कृष्ण भेट संदीपानी भेटले तेव्हा कृष्णाचं जीवन सफल झालं. वैशिष्ट्य भेटले तेव्हा रामाचं जीवन सफल झालं. जनार्दन स्वामी भेटले तेव्हा एकनाथ महाराजांचं जीवन सफल झालं. या वयामध्ये एवढं मोठं समाजाचं प्रेम तयार झालं या माणसाचं जीवन सफल झालं. आणि ह्या जीवनाची सफलता विज्ञान पेपर एक
प्रकरण नंबर एक, पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनाने तीन नियमामध्ये त्याचं नाव काय? केपलर. हा केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. मग मी सांगतो तो नियम कोणाचा आहे? आठ मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात. प्रकरण नंबर तीन हा नियम कोणाचा आहे? आठ मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात हा नियम कोणाचा आहे? प्रकरण नंबर तीन. हा नाही, न्यूलँड अष्टकाचा नियम आहे. मेंडेलियमचा नियम असा आहे, मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म त्याच्या अनुअंकाचे फल आहे. अजून एक नियम पटकन बोल. तीन मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या दोन मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. नवीवाला दावीत गेलेला संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो हा कोणाचा नियम आहे? त्याला वाटले दोत्रे याला काय कळत आता आपल्याला दरेकर साहेबांच्या अभिष्टचिंतनावर दोन तीन कामं करायची आहेत. एक गाव, गाव तुमचं निर्मल ग्राम आहे, आदर्श आहे, स्वच्छ आहे. आता आपल्याला गावात एक काम करायचं आहे. आता शाळा सुरू झाल्या, गावातल्या लोकांनी लग्नांमधले सत्कार वाढदिवसाचे काही खर्च कमी करून शाळा डिजिटल केल्या पाहिजेत. प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे तुमचं काय मत? एक आणि शाळेच्या नोटीस बोर्डवर हरिपाठातले अभंग सुविधाला पशी लिहिले मिळले पाहिजे. आणि तो हरिपाठ मुलांच्या वहीत लिहायचा झाला की लिहायचं बंद केलं पाहिजे. पण मुलांच्या वहीत इथून पुढे हरिपाठ पाहिजे तुमचं काय मत आहे? आध्यात्मिक शिक्षणाशिवाय इथून पुढे प्रगती होणार नाही. आपल्याकडं श्राद्ध असलं, पुण्यतिथी असली का लोक टॉपिक आयोजित घेऊन येतात, ते बंद केले पाहिजे. कारण ती टोपी काही झालं तर डोक्यात बसत नाही, उपरण्याला फाशी घेता येत नाही. टायर कुठून नाही झाका एक बाजू काही नव्हतं इकडं झाकलं. तुम्ही वाटलं एकटा असलं प्रयोग करून पहा, इकडं झाकलं का इकडे उघड. त्याच्याऐवजी डायरेक्ट पाच वह्या आणि पाच पेन आणले पाहिजे. आणि ते पाच वह्या आणि पाच पेन अशा गरीब मुलांना दिले का यांचं जीवन घडलं ही श्रीमंती. आणि एवढे त्यांनी पाहिजे तर त्या वाढदिवसाला किंमत. काही काही गोष्टी आता समाजात बंद केल्या पाहिजे आणि ती आपण करणं काळाची गरज आहे. लग्नांमधले सत्कार बंद केले पाहिजे, शाळा डिजिटल केल्या पाहिजे, हे कपडे आणायचं बंद केलं पाहिजे आणि एक व्यक्ती एक झाड ही सक्ती केली पाहिजे. झाड भाषण लावून येणार नाही, इंग्रज गेल्यापासून भाषण करतोय आपण. नाही भाषण झाडं टिकवायचे असतील तर महिला मंडळ आज एका तरुण तरुणदार व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे म्हणून तुमच्या महिलांना एक काम सांगतो. सगळ्या महिलांनी ह्या दरेकर भाऊच्या वाढदिवसानिमित्त एक तुळशीचं झाड परिसरात लावायचं, तुळस लावायची अख्ख्या घराभोवती तुळस. बाडक्यात लावा, गाडक्यात लावा, कशातही लावा, लावा. जितक्या तुळशी तुम्ही लावाल तितका शुद्ध ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. तितके खिडक्यांजवळ तुळशी लावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा, हवा स्वच्छ मिळेल, आयुष्य वाढेल. ऑक्सिजन अभावी दीड वर्षापूर्वी लोक तडफडून मेलीत. निसर्ग पोतलाय, हवामान खातं फेल गेलंय. जूनच मृग नक्षत्र जवळ जवळ थेंब नाही. आता म्हणतात वादळ आलंय. महाराज झाडं राहिली नाहीत, उष्णता वाढल्यात, प्रदूषण वाढलंय, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडणार म्हणजे घडणार. हिट होती किती या वर्षी? 42, 43, 45 एवढ्या तापमानात आपण जगतोय. एक व्यक्ती एक झाड ही संकल्पनाच केली पाहिजे. पोरांना नोकऱ्यांच्या नादी जास्त लागू नका, पोट भरायचं शिका, पोट भरायचं शिका. हा प्रश्न सोडवा, दुनिया मरू द्या. तुम्ही जर नुसते शिकतच राहिले शिकवतो कोर 42 झाला तरी तू कॉलेजला जातोय, म्हणजे 52 तो अश्राद्ध घालायचे. शिकतच राहा असं नाही. आणि हे जर केलं तर माझ्या जन्माचं फळ झालं आणि हे संतांच्या कृपेने झालं म्हणून Yeah.
देवकारणी एवढे वाडील भाग्यवान आहेत की एवढा चांगला मुलगा दिला. तुम्हाला आता काही बदल करणं अजून कालाची गरज आहे? नुसती आता कीर्तन ऐकू नका, तुमचं सगळं बाजूला ठेवा. तरुण पोरं ते म्हणे सगळं बाजूला ठेवा, धर्मावर संकट येईल तेव्हा एकत्र लढा. तुमचं काय मत आहे? सगळं आपलं भांडण, आपली भावंडकी, आपले मित्र, आपला पक्ष सगळं बाजूला ठेवायचं हे. आणि धर्मावर संकट आल्यावर अख्खी तरुण पोरं मुठीला मुठी लावून एकत्र राहिले पाहिजे. कारण आज माणसावर संकट नाही, धर्मावर संकट आहे. आपल्याला माणसं वाचवाय देत नाही, माणसं मरू देते कधीतरी एकदा मला, पण धर्म वाचवायचा आहे. आणि हेच खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नुसते कीर्तन ऐकून जाणार नाही आता, आता बदल होणं कालाशी. धर्म वाचवा, हे कीर्तन धर्माचं काम आहे. हा धर्माचं काम आहे. तू धर्म वाचा. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन